संघटनेचा विजय असो, लोकमान्य कर्मचारी संघटनेचा विजय असो, ऑनलाईन पगार झालेच पाहिजे, ऑनलाईन पगार झालेच पाहिजे। पाथर्डीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनेनं पंचायत समिती समोर आंदोलन केलं। पागोरी पिंपळगाव येथील कर्मचारी रफीक इस्माईल शेख यांना ग्रामपंचायतीमधून पगार मिळत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी शासनाविरोधात आंदोलन केलंय। यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव सुधीर टोकेकर, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शिंदे, अशोक धायतडक, सोमनाथ गोल्हार, रावसाहेब माळी, दिगंबर सोलाट, रामदास साळवे, दीपक मोरे, विठ्ठल खेडकर, अंबीर तांबोळी, धुंडराम फुंदे, गणेश सानप आदी कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही, शासनाने कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन करण्याचे आदेश संबंधित ग्रामसेवकांना देऊन अद्यापही ही माहिती ऑनलाईन झालेली नाहीये, राहणीमान भत्ता दिला जात नाही। पागोरी पिंपळगाव येथील कर्मचारी रफीक शेख यांना कामावर घेऊनही त्यांना पगार दिलेला नाहीये। न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं पालन शासनाने केलं नाही असं यावेळी सुधीर टोकेकर आणि सुनील शिंदे यांनी म्हटलंय। अजून बरेचसे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत, तर हे सुद्धा या ठिकाणी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत। आणि दुसरा प्रश्न असा आहे की ऑनलाईन पगार जे आहेत ही गेल्या 6 महिन्यापासून ऑनलाईन जे प्रत्येक तालुक्याला सांगितले की तुम्ही ताबडतोब माहिती भरा, परंतु अजून सुद्धा पाथर्डी तालुक्यातली ऑनलाईन माहिती भरली गेलेली नाही। नुकतंच 17-7 जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे प्रशांत शिर्के साहेब यांनी पत्र काढले की 24-7 तुम्ही जर ही माहिती पाठवली नाही तर ग्रामसेवक जे आहेत यांच्या वेतनवाढी रोखल्या जातील आणि जी काही शासकीय प्रशासकीय कारवाई ती प्रलंबित राहील, ती सुद्धा तुमच्यावर केली जाईल। अशा पद्धतीने पत्र 24 तारखेपर्यंत त्यांनी पाठवलेलं आहे, ते जर झालं नाही तर आम्ही ऑनलाईन पगार आणि इतर जे काही प्रश्न आहेत त्याच्यासाठी 30 जुलै च्या दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद इथं या ठिकाणी निदर्शने आंदोलन करणार आहोत। तरी आजचं ह्या ज्या पत्राचं आम्ही जे दिलेलं आहे शेख रफीक यांच्या बाबतीत जे काही केलेलं आहे याच्यावर जर खरा तोडगा जर निघाला नाही तर आम्ही 100% तुम्हाला सांगतो की त्याची जी काही होणारी जबाबदारी आहे कायदेशीर ही तुमची राहील आणि केवळ तुमचीच राहील। याच्यात पंचायत समिती आणि ग्रामपंचायत पागोरी पिंपळगावचे ग्रामसेवक आणि सरपंच यांच्यावर राहील ही आमची तुम्हाला खास आग्रहाची भूमिका आहे की तुम्ही हा प्रश्न सोडवा, अन्यथा आम्हाला मजबूर करू नये, एवढं त्या प्रसंगी आम्ही आज सांगतो। ज्यावेळेस काम पाहतो त्यावेळेस लक्षात येतं की ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जे कर्मचारी असतात ते काही अडणी असतात, त्यांना काही समजत नाही आणि पुन्हा सांगितल्यानंतर ज्यावेळेस त्यांचे राहणीमान भत्ता किमान वेतन आणि ऑनलाईन पगार जे होणार आहेत ते 9-9, 10-10 महिन्यापासून झालेले नाहीत आणि काही पगार काही लोकांचा राहणीमान भत्ता दिलेला नाही, त्यामुळं त्यांचा प्रश्न असा आहे की जगावं कसं। त्या संदर्भात रफीक भाई शेख यांनी त्यांचा प्रश्न असा आहे की त्यांना ज्या पदावर घेतलं होतं त्या पदावर आज ते नाही आहेत, त्यासाठी त्यांची खंत आहे, त्यांनी त्यासाठी आत्मदहनाचा इशारा दिला होता, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांनी त्यांना लेटर दिलं की आम्ही तुमचा प्रश्न सोडू आणि आज त्यांनी ते जे आंदोलन ते मागे घेतले, परंतु त्या जर त्या प्रश्नाचं जर उत्तर त्या जर प्रश्न सुटला नाही तर येत्या 30 तारखेला यावर पुन्हा आंदोलन छेडलं जाईल। कृपया विनंती करतो की या पुढील काळात असा प्रश्न होऊ नये आणि यांचा प्रश्न सोडवा, हीच नंबर विनंती। तर पागोरे पिंपळगाव येथील कर्मचारी रफीक शेख यांनीही आपली भावना व्यक्त केली। मी रफीक शेख पागोरी पिंपळगाव जानेवारी 1998 पासून ग्रामपंचायतीमध्ये काम करत आलो। दर मा 100 रुपये पगार होता, 100 रुपये पगाराने पुढची आशा धरून 100 ते 100 काम करत आजपर्यंत आलेलो आहे। आज माझा 13 महिन्याचा पगार हा ग्रामपंचायतीकडे थकलेला आहे, तर 13-13 जर महिने जर ग्रामपंचायती जर कर्मचाऱ्याला पगार देत नसतील, प्रॉव्हिडंट फंड नसेल, महागाई भत्ता नसेल, तर कर्मचाऱ्याजवळ आत्महत्याशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही, कारण दुसरा सोर्सच नाही इतके दिवस काम करत असताना ग्रामपंचायतीला पगार नाही 13 महिने। माझ्या लोकांचे 90-91 लाख रुपये फंड पडले, आमचा अजून रुपयासुद्धा फंड नाही, महागाई भत्ता दिला जातो, पगारातून फंड कापला जात नाही। शासन सांगूनसुद्धा जर कर्मचाऱ्यावर जर पंचायत समिती अंतर्गत जाणूनबुजून जर अन्याय होत असला तर शेवटी आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय नाही। आजचं जे माझं आत्मदहन होतं आज आम्ही सारे संघटनेने व पंचायत समितीने आम्हाला पत्र दिल्यामुळं आम्ही ते आजचं तूर्त स्थगित करून पुन्हा आम्ही या विषयावर आंदोलन छेडणार आहोत व याची सर्वशी जबाबदारी ही पंचायत समिती, ग्रामपंचायत पागोरी पिंपळगाव, सरपंच, ग्रामसेवक व पंचायत समिती ते संबंधित अधिकारी यांचीच राहील।
कारण ते म्हणतात आत्मदहन केलं तर आमची जबाबदारी राहील. आम्ही आत्मदहन त्यांच्यामुळे करू राहिलोत म्हणजे ती जबाबदारी संपूर्ण त्यांच्यावरच असेल असं मी याद्वारे सांगतो. प्रशासनाच्या वतीनं विस्तार अधिकारी जराड यांनी आंदोलकांना संबंधित प्रकरणाची चौकशी केली जाईल असं लेखी आश्वासन दिलं. त्यानंतर आंदोलकांनी आपलं आंदोलन स्थगित केलं. अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.